शहरातील दावत चौक येथे असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा अज्ञात चोरट्याने प्रयत्न केला. ही घटना बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्री 21:15 सुमारास दावत चौक सोलापूर येथे घडली. या प्रकरणी अमित रमेश गोडभरले रणार विजापूर रोड सोलापूर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री 1 दरम्यान ही घटना घडली. यावेळी चोरट्यांनी मशीन रूम मध्ये प्रवेश केल्यानंतर तोंडावर काळ्या रंगाचे टी शर्ट पांघरून तसेच हातामध्ये कटावणी सारखी वस्तू घेऊन मशीनचे कॅश लोडिंगच्या बाहेरील दार काढून त्यातील रोख रक्कम असलेले आतील डोर कटावणीच्या सहाय्याने उघडण्याचा आणि त्यातील रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच मशीनचे स्क्रीन पॅनल आणि मेंटेनन्स रूमचे दार तोडून त्याचे नुकसान केले. पुढील तपास पोलीस हवालदार भांगे हे करत आहेत. या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव चांदणी चौक फॉरेस्ट सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.